नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे बिग बॉसचा पोस्ट मॉर्टम हा कार्यक्रम आपण दररोज करत असतो. प्रत्येक एपिसोडचे आपण त्या त्या दिवशीचे रिव्ह्यू करत असतो आणि त्या माझ्या प्रयत्नांना तुम्ही चांगला प्रतिसाद देता यासाठी सर्वप्रथम म्हणजे तुमचे खूप खूप आभार. आणि मी असंच काल विचार करत होतो की आपण बिग बॉसमध्ये अजून काय वेगळं करू शकतो, अजून काय कंटेंट देऊ शकतो या एपिसोडमधनं किंवा या बिग बॉसच्या सीझनमधनं. म्हणजे आधी आपण प्रयत्न केले होते की प्रत्येक कंटेस्टंटशी मिमिक्री मी करण्याचा प्रयत्न केला होता. कधी कधी बिग बॉसला सुद्धा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता, ज्या टोनमध्ये बोलतात ते त्याच्यावर. आणि त्या प्रयत्नांना सुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद देताय. आणि मग माझ्या डोक्यात चालू होतं की अजून काहीतरी करूया का आपण. नुसते रिव्ह्यू करण्यापेक्षा ते तर आपण करणारच आहोत, पण अजून काहीतरी कंटेंट देऊया का प्रेक्षकांना किंवा प्रयत्न करून बघू आणि बघूया आपल्या प्रेक्षकांना तो आवडतोय का ते. सो हे विचार डोक्यात चालू असताना काल नेमकं मी अॅनिमल प्लॅनेट लावलं आणि अॅनिमल प्लॅनेट लावल्यानंतर मी एक एक ते सगळे प्रोग्राम बघत होतो आणि ते प्रोग्राम बघत असताना मला जाणवलं की आपण असं करू शकतो का की कुठल्या कंटेस्टंटचा कुठला गुण किंवा एकंदरीत मॅनरिझम कुठल्या प्राण्याशी जुळतायत हे आपण कनेक्शन करून बघू शकतो का. आणि मग आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून बघूया आपल्या प्रेक्षकांना ते पटताय का. सो आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठला कंटेस्टंट कुठल्या प्राण्यासारखा त्या बिग बॉसच्या घरात वावरतोय. मी इन जनरल त्याच्या कॅरेक्टरचं किंवा तिच्या कॅरेक्टरचा माझं काहीच त्याच्याबद्दल हा व्हिडिओ नाहीये. त्या घरात ते कसे वावरतायत त्याच्यावर मी हे प्राण्यांचं जे काही असेल जुळवाजुळव प्रत्येक कंटेस्टंटशी ती केलेली आहे. त्यामुळे तुम्ही असं पर्सनली कुठल्या गोष्टीला घेऊ नका आणि हा व्हिडिओ एक करमणूक म्हणून आपण सगळी बघूया. आणि करमणूक म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही नाही हा प्राणी या कंटेस्टंटवर नाहीये तर तुम्ही मला ते कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. बट पर्सनली कोणी घ्यायची गरज नाही कारण आपण एक टाइमपास म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. सो सगळ्यात पहिलं माझं मी कुठल्या प्राण्याशी जर कुठल्या कंटेस्टंटला जुळवायला गेलो असेल तर ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी नाही सर नाही सर म्हणजेच मीरा जगन्नाथ. तर मीरा जगन्नाथ हे माझ्या हे नाव माझ्या डोक्यात येता क्षणी मला कुठला प्राणी डोळ्यासमोर आला असेल तर तो म्हणजे कोल्हा. कारण कोल्हा इतका स्मार्ट असतो आणि इतके मॅन्युप्युलेशन तो सगळे करतो आणि कोल्हाला जर तुम्ही बघितलं तर कोल्हा झुंडमध्ये अटॅक करतो नेहमी. तशीच मीरा सुद्धा त्या झुंडची वन ऑफ द कॅप्टन्स आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ती त्या झुंडला बरोबर लीड करते आणि कोणाचा शिकार करायचा हे बरोबर मीरा नेमते असं म्हणू शकतो. आणि मग बाकीचे ग्रुप त्या शिकारीला निघतात. आणि त्याचबरोबर जे गाणं होतं ना लपाड लांडग ढांग करते वड्यामध्ये काय होतं ते तसंच हे लपाड लांडग जे आहे आपलं मीराचं ते विकेंडमध्ये नाही सर असं काय मी बोललीच नाही. आणि मग एरवी ते असं फुल कोल्ह्यासारखं आपण त्याला म्हणू शकतो. अरे कोल्हा मेल व्हर्जन आहे पण इन जनरल तुम्हाला आलं असेल लक्षात की मी काय बोलतोय ते. सो मला तरी असं वाटतं की बिग बॉसच्या घरातलं लबाड सगळ्यात कंटेस्टंट जर कोण असेल किंवा जसे जंगलात एक लबाड प्राणी म्हणजे कोल्हा तसंच आपली कोल्ही आपलं ते मीरा जगन्नाथ आपल्याला या बिग बॉसच्या घरात एक फॉक्स या अॅनिमलला रिप्रेझेंट करते असं मला वाटतंय. तुम्हाला हे मत पडतंय का तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि मग मीराचं नाव घेतलं की हे जे टिकडी आहे ती म्हणजे दुसरी म्हणजे जयची. आता जय मी आधी पण त्याला खूप बोललो होतो, आधी त्याला कमोड मॅन नाव ठरलं होतं कारण त्याचं सुरुवातीचे काही एपिसोड होते जिकडे तो फक्त मला काही झालं की कमोड साफ करायला द्या कमोडमध्ये हात टाकायला द्या म्हणून त्याचं नाव कमोड मॅन ठेवलं होतं. पण नंतर मग मी त्याला लवंगी माळ जी असते फटाक्यांची अशी सगळीकडे जशी उडत उडत जाते तसंच तो भांडताना असं एका जागी उभे राहत नाही सगळीकडे नाचत नाचत बोलतो. कधी कधी लेजिम खेळण्यासारखं तो सगळीकडे भांडत असतो हे सुद्धा आपण बोललो होतो. सो मी बोलवतो की जयमध्ये एनर्जी खूप आहे आणि जयची एनर्जी जर कुठला प्राणी रिप्रेझेंट करू शकेल आणि त्याचे जे मॅनरिझम्स आहेत असे 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 ते जर कुठला प्राणी रिप्रेझेंट करू शकेल तर तो म्हणजे वन अँड ओनली चिंपांझी म्हणूया किंवा गोरिला म्हणूया काही जे तुम्हाला आवडेल ते. आणि जसे किंगकॉंग नावाचा चित्रपट आला होता की तो सॉफ्ट हार्टेड सुद्धा आहे त्याला काही काही त्याच्या कंटेस्टंट बद्दल सॉफ्ट कॉर्नर सुद्धा आहे तो आदळापट सुद्धा करतो आणि त्याचे हे मॅनरिझम्स जास्त असतात तो फुल असा एनर्जी असतो जसंच गोरिला किंवा चिंपांझी मध्ये फुल ऑफ एनर्जी असतात ते इकडे धावतोय तिकडे धावतोय इकडे धावतोय तरी त्याची ताकद काही किंवा दमत नाही तो अजिबात. तो इनफॅक्ट जेवढा भांडतो तेवढा अजून तो चार्ज का भूतो असं म्हणायला हरकत नाही. आणि जर गोरिलामध्ये बघितलं जे मेन मेल असतात गोरिलांचे किंवा चिंपांझींचे ते त्यांच्या ग्रुपला नेहमी प्रोटेक्ट करतात तसाच जय कधी त्याच्या ग्रुपवर कोणी धावून आलं तर जय सगळ्यात आधी असतो जो त्याच्या ग्रुपला प्रोटेक्ट करतो. आणि आता आपण असं म्हणतोच आहोत की
एप्स पासून माणसाचा जन्म झाला, एप्स म्हणजे माकडांपासूनच माणसाचा जन्म झाला, आणि ही माकडांची एक प्रजाती असल्यामुळे जय अगदीच बिंडोके असं आपल्याला म्हणून चालणार नाही. सो मला असं वाटतंय की जय आहे या घरातला किंग कॉंग, चिंपांजी स्लॅश गोरिला स्लॅश माकड जे काही तुम्ही म्हणाल. आणि माकड कधी कधी जरा चांबट सुद्धा असतात, तसाच काहीतरी हा जय सुद्धा मध्ये मध्ये चावडगिरी करतो. त्यामुळे पहिला झाली मीरा जी आपल्याला एक फॉक्स रिप्रेझेंट करते असं वाटतंय, आणि जय आहे मग माकड. माकडांची कुठली प्रजाती, कारण माकड हुशार सुद्धा असतात, समोरच्याला डिवचतात सुद्धा, स्वतःच्या ग्रुपवर कोणी धावून आलं तर स्वतःच्या ग्रुपचं प्रोटेक्शन सुद्धा करतात. माकड फुल ऑफ एनर्जी असतात आणि माकड चावड सुद्धा असतात. सो आय थिंक जयचं मला वाटत नाही कोणाला पटणार नाही, जय आणि मीराचं. आता बघूया पुढची आपली कंटेस्टंट आहे गायत्री. गायत्री मला वाटतं म्हणजे आपली बकरी जशी असते, का सांगतो कारण बकरी अशी दिसताना असं छोटूशी नाजूकशी क्यूट अशी लहानशी बकरी दिसते, आणि तशीच आहे गायत्री, छोटीशी नाजूकशी आणि गोंडस मुलगी बघताना वाटते. आणि जसं बकरी मॅ तसं करते तशी गायत्री म्हणजे माणसातली बकरी असं म्हणायला हरकत नाही, कारण बकरीचं एकच अक्षर असतं मॅ ही असं काहीतरी नेहमी त्याला थंडी वाजत असेल. आणि बकरी सुद्धा एक नेहमी ग्रुपमध्ये असते जर तुम्ही बघितलं तर, तशीच गायत्री सुद्धा एक नेहमी या टीम ए च्या ग्रुपमध्येच आपल्याला दिसते वावरताना. त्यामुळे गायत्री आणि बकरीचं हसणं आहे ते फुल कॉमन आहे, त्याचबरोबर त्यांचं दिसणं सुद्धा कॉमन आहे की गोंडस आणि क्यूट. आणि एका ग्रुपमध्ये जशी बकरी नेहमी असते तसेच गायत्री आपल्याला टीम ए या ग्रुपमध्ये दिसते. सो आय विश आय होप हे तीन कंटेस्टंट्सचे जे एक एक रिप्रेझेंट ज्या ज्या प्राण्यांना करतात हे मी सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल. आता चौथा कंटेस्टंट येतो तो म्हणजे विशाल. विशालला बघून मला जर कुठल्या प्राण्याची आठवण आली तर तो असेल घोडा, कारण घोडा तुम्ही बघितलं तर शांत असतो, लॉयल असतो, असं चांगलं पिळदार शरीर असतं घोड्याचं. कुठलाही घोडा तुम्हाला असं जाड जूड किंवा आळसाहून पडलेला असं दिसणार नाही, चपळ असतो घोडा आणि शाईन असते त्याच्या एक बॉडीवर. जशी विशालची बॉडी अशी पिळदार शरीर आहे, एक चांगली शाईन असलेली बॉडी आहे. लॉयल आहे विशाल, प्रामाणिक आहे घोडा, शक्यतोवर कोणाच्या वाकड्यात शिरत नाही, तसाच विशाल शक्यतोवर कोणाच्या वाकड्यात शिरत नाही. पण घोड्याने नेहमी अशी एक स्वतःच्या डोळ्यांवर पापण्या लावल्या असतात, म्हणजे त्याला फक्त सरळचं दिसतं, सरळ काय आहे ते दिसतं, आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी त्यांना काय घेणं देणं नसतं. आता त्या पापड्या ज्या आहेत त्या माणसांनी लावलेल्या असतात, पण तरी सुद्धा घोडा शक्यतोवर इकडे तिकडे काय चाललंय त्याचं त्याला पडलेलं नसतं. घोड्याचा म्हणजेच आपल्या विशालचा फोकस आणि एकदम क्लिअर आहे, आणि तो फोकस म्हणजे त्याला ते सोनाली नाही आपल्या काय बिग बॉसची ट्रॉफी ही त्याला जिंकायची आहे, तसा त्याचा तो फोकस क्लिअर आहे. आणि घोड्याला स्वतःहून चालता येत नाही, म्हणजे त्याला एक कोणतरी वर लागतो हॉर्स रायडर जो घोड्याला कंट्रोल करेल. घोड्याची लगाम जी असते ती एका हॉर्स रायडरच्या हातात असते. आतापर्यंत तरी दिसताना असं दिसतंय की विशाल आत्ता तरी स्वतःचं डोकं अजून लावत नाहीये. कोणतरी मग ते विकास असेल मिनल असेल हे त्याला त्याची ड्युटी काय आहे ते सांगतायत, आणि ती ड्युटी नो डाऊट जसा घोडा एकदा तुम्ही सांगितलं की पळ तर तो पळत सुटतो, त्याच्या मालकासाठी खूप स्वतःचा जीव ओतून तो त्या टास्कमध्ये काम करतो, तसाच विशाल सुद्धा त्याला एकदा टास्क तुम्ही नेमून दिला की तो स्वतःचा जीव ओतो त्या टास्कमध्ये आणि तो टास्क जिंकण्याचा प्रयत्न करतो. सो माझ्या मते विशालचं पण तुम्हाला पटलं असेल की तो घोड्यासारखाच आहे की लॉयल प्रामाणिक, जे काही काम त्याला नेमून दिलं ते काम तो नीट चांगल्यापणे करतो. आणि सो हे चार झाले आपले कंटेस्टंट, चौथा होता विशाल. आणि आता पाचवे आहेत आपले आविष्कार दादा. आविष्कार दादांचा मी विचार केला की कुठले असतील ते, कुठल्या प्राणीला रिप्रेझेंट करतील, तर आविष्कार दादा जरा असे सुस्त असतात आणि असे कधी कधी क्यूट पण दिसतात ते. आणि स्नेहाताईंमुळे या सीझनमध्ये आविष्कार दादांबद्दल आपल्याला जरा जास्तच सिंपथी येते. त्यामुळे आविष्कार दादांचा जर कुठला प्राण्याला रिप्रेझेंट करत असतील अभि दादा तर ती मला वाटतो पांडा. पांडा तुम्हाला माहिती असेल की तो असा फुल सुस्त असतो, तो कितीही मोठा कितीही ह्यूज असला तरी तो क्यूटच दिसतो. त्याच्याबद्दल पांडा हा एक असा प्राणी त्याच्याबद्दल कोणाला राग किंवा ई असं होतच नाही बघून. लहान असेल किंवा मोठा माणूस असेल प्रत्येकाला पांडा आवडतो आणि गोंडस दिसतो. आणि पांडा तसा एक दुर्मिळ जात आहे, ते शक्यतोवर सगळीकडे दिसत नाही. तसंच अभिदादासारखी लोक सुद्धा दुर्मिळ आहेत, ते शक्यतोवर सगळीकडे दिसत नाही, कोणाच्या अध्यात नसतात मध्यात नसतात, पण तरी सुद्धा. आणि ही दुर्मिळ जात असल्यामुळे सहसा कोणी या जातीला ऍक्सेप्ट करत नाही, जसे इतर प्राणी पांडाला ऍक्सेप्ट करत नाही तसेच या घरातले कंटेस्टंट सुद्धा अभिनंदाला तसे ऍक्सेप्ट करत नाहीये. आता टीम बी कडे नाईलाजच आहे, टीम बी कडे सध्या कोण प्लेयर्सच नसल्यामुळे कदाचित टीम बी जरा अभिनंदाला ऍक्सेप्ट करते, बट ओव्हरऑल एक क्यूट माणूस जसाच पांडा आपला एक क्यूट प्राणी आहे. आणि फार तो कुठल्या याच्यात ऍक्टिव्ह असेल की नाही माहिती नाही, बट जेव्हा जसं ते पाण्याच्या याच्या स्विमिंग पूलच्या कटोरीत आहे टोकरी घेऊन अभिनंदाला पाण्यात उतरला होता
आणि ते प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं होतं. तसाच पांडा सुद्धा प्रामाणिकपणे त्याची कामं करतो आणि एक गोंडस असा प्राणी तसाच एक गोंडस आपला हवी दादा. सो म्हणजे आतापर्यंत आपले 5 कंटेस्टंट झाले. मी आशा करतोय 5 कंटेस्टंट तुम्हाला आवडले असतील. हे रिप्रेझेंट एक एक प्राणीचं तुम्हाला आवडलं असेल. 6वे कंटेस्टंट आहेत आपले दादूस. दादूसला बघून मला हत्तीची आठवण आली. हत्ती याच्यासाठी कारण दादूसचं जे वलय होतं सुरुवातीचं, मला वाटलं होतं की यांना हे खूप राणा करतील. आणि जसे ह्यूज हत्ती असतो आणि हत्तीला बघून आपल्याला असं वाटतं की तो धुमशानच घालेल अख्ख्या मैदानात आणि अख्खं मैदान उद्ध्वस्त करून टाकेल, जसे मागच्या सीझनमध्ये अभिजित बिचुकले होते. तसंच मला वाटलं होतं की या सीझनमध्ये दादूस फुल धुमशान घालणार आहेत, कारण त्यांचा जो गेटअप होता असं फुल सोनं बिलं आणि हे आणि त्याच्यावर मला वाटलं की एकदम खतरनाक माणूस असेल. आणि यावर्षी सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्सी जर कोणी क्रिएट केली त्याचे वन ऑफ द कंटेस्टंट दादूस असतील. पण दादूस हत्तीसारखेच आपले गरीब आहेत, कोणाच्या अध्यात मध्यात नसतात. हत्ती जसा प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्याचं वाघाबरोबर पण असतं जमतं, त्याचं इतर रायनो बरोबर जमतं, झेब्रा बरोबर पण जमतं, तसंच दादूस आहे ते प्रत्येक टीम बरोबर असतात. म्हणजे त्यांनी उत्तम आपला टीम ए ला दिलाय, पण तरी हत्ती कसा शांत असतो आणि जोपर्यंत त्याच्या वाटेला कोण जात नाही तोपर्यंत तो शक्य तर वाटेला गेलं तरी सुद्धा तो खूप रेअरली असा चिडतो. तसेच दादूस अजून चिडणं आपल्याला दिसलं नाहीये. आणि हत्ती जसा लहान मुलांपासून मोठ्या माणसाला आवडतो, तसेच दादूस जरी अगदी बिग बॉस विनरच्या कॅटेगरीत नसली तरी सुद्धा मला वाटत नाही दादूस कोणाला अगदीच आवडत नसतील असं होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे दादूस मला हत्तीचं स्वरूप आहे असं वाटतं. मग येतात आपल्या स्नेहाताई. स्नेहाताई ला मला असं वाटतं आऊल आहेत ते. आऊल म्हणजे आय थिंक गुबड ना मराठीमध्ये. सो आऊल मी याच्यासाठी म्हणले कारण स्नेहाताईचं ना एक्सप्रेशन नेहमी असं असतं. सतत आश्चर्यचकित झाले आहे त्यांचे डोळे आणि असं असं जसं आपला गुबड सगळीकडे असं असं बघत असतो. आणि हल्ली तर त्या रात्री जागायला पण लागले जेव्हापासून हा टास्क सुरू झालाय आणि एकंदरीत त्यांचं जे काही कम्फर्ट झोन आहे जय बरोबर त्याच्यामुळे. सो मला असं वाटतं की स्नेहातही म्हणजे गुबड म्हणजे फाऊल पण असेच असतात ते सतत त्यांचे एक्सप्रेशन. तुम्हाला काय वाटतं स्नेहाताईबद्दल आणि या प्रतीक एक म्हणून घुबडचं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून समजू शकता. तृप्तीताई तृप्तीताई पण मला असं वाटलं होतं जसे दादूस वाटले होते तसं मला वाटलं होतं की हे खतरनाक खिलाडी होणार आहे यावेळेला. पण तृप्तीताई पण समहाव सगळ्यांबरोबर जुळवून घेते आणि सगळ्यांना त्या आवडतायत आणि मला पण त्या आवडतात की त्या सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करतायत. तृप्तीताईला जशी बाहेर ती एक लीडर आहे आणि तिला अशी सवय आहे की तिच्या मागे सगळे फॉलोअर्स येतील, तसंच ती इकडे अधूनमधून प्रयत्न करते की मी कॅप्टन होणार किंवा माझं तुम्ही ऐका तुम्ही मला विचारतच नाही. पण इकडे कसं होतं ना इकडे तिच्या मागे फॉलोअर्स तिला भेटत नाही जसे बाहेर भेटतात. त्यामुळे तृप्तीताई म्हणजे बदक मला असं वाटतं. मी याच्यासाठी बदक बोलतोय ते चुकीच्या अर्थी घेऊ नका की बदकांची जी मेन प्रमुख असते किंवा बदकांची आई असते, आई आपण एक प्रतीक याच्या माध्यमातून पण बोलूया, तो आई नेहमी पुढे जाते आणि सगळेच आईचे बछडे मुलं असतात किंवा या आपण बाहेरच्या समाजात त्याला फॉलोअर्स म्हणू किंवा घरच्या याच्यात पण फॉलोअर्स, सगळे त्या आईला अगदी डोळे मिटून फॉलो करतात. मग आई जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे हे अख्खा ग्रुप आपल्याला जाताना दिसतो आणि शांत असं बदक. ते बदक कोणाची वागण्या शिकत नाही आणि जसं आपल्या प्रत्येकाला बदक बघून आपण सगळे एक्साइट होतो, लहान मुलांना खूप आवडतात बदक खास करून, तसंच सुरेखाताईनं आपलं तृप्तीताईनं सुद्धा बघून मला बदकाची आठवण येते की ते लीडर आहेत आणि त्यांना पाहिजे की आपला एक आपल्या मागे एक मोठा ग्रुप असावा. बट त्यांना तो इकडे तरी ग्रुप मिळत नाहीये, पण तरी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. जसे बाहेरच्या जगात त्यांच्या मागे एक अख्खा ग्रुपचा ग्रुप असायचा, तसेच इकडे सुद्धा ते प्रयत्न करतायत. आता बघूया कधी त्यांना मिळत आहे किती. नेक्स्ट कंटेस्टंट 9वी कंटेस्टंट येते ती म्हणजे मिनल. मिनलला बघून मला रॅम नावाच्या एका प्राण्याची आठवण येते. रॅम म्हणजेच मेंढरांचाच एक प्रकार आहे, तो शीप मधलाच एक प्रकार आहे. तो त्याला असे असे आय थिंक शिंग असतात, असे जसे आपण चकली कसे करतो तसे शिंग असतात त्याला. आणि रॅम एक अग्रेसिव्ह तसं बघायला गेलं तर मेंढरांच्या किंवा शीपच्या याच्या ते तो एक अग्रेसिव्ह प्राणी आहे आणि त्याला स्वतःचा ग्रुप बनवायला खूप आवडतो रॅमला. आणि तो रेडी असतो की कोणी बाहेरचा आला ड्रॉप करून तो त्याला एक काय होतं त्याला डोकं आपटायला रेडी असतो आणि त्याचं डोकं एकदम शार्प असतं कारण त्याची नजर सगळीकडे असते. जशी मिनलची नजर सतत टीमकडे आणि सतत टीम एला एक ड्रॉप करून बुक्का मारून मिनल प्रयत्न करते की त्यांचा एक कंटेस्टंट आपल्यामध्ये आणूया. तसंच काय सर रॅमची पण स्ट्रॅटेजी असते बरेचशा वेळेला की आपण बाहेरच्या ग्रुपमधला किंवा कोणी बाहेरच्या ग्रुपमधला विनाकारण आपल्या ग्रुपमध्ये येत असेल आणि आपल्या लोकांना त्रास देत असेल तर रॅम नडतो आणि तशीच मिनल नडतीय सध्या टीम ए ला. आणि पोट तिडकीने सांगते की टीम बी मध्ये आपल्याला टी युनिटी आणूया. मग 10वा कंटेस्टंट येतो विकास. विकास मला
वाघ असं वाटलं, वाघ याच्यासाठी म्हणजे टायगर याच्यासाठी, कारण तो आता सध्या एकटा पडलाय. जर तुम्हाला टायगर माहिती असेल तर टायगर ग्रुपमध्ये कधीच नसतो, टायगर जो आहे तो एकटाच शिकारीला जातो, एकटाच त्याचं आयुष्य काढतो आणि एकटाच तो मरतो. तसंच ग्रुप कुठलाही ग्रुप मिळत नसल्यामुळे आणि टायगर समोरच्या टायगरला सुद्धा नडतो, तसा टीम बी मधनं पुरुषांमध्ये एकमेव आतापर्यंत जयला कोण नडला असेल तर तो आहे विकास, त्या आपल्या संचालकाच्या वेळेला जेव्हा ते त्यांनी जयदा कोर्नर टाकलं होतं तेव्हा विकास एकमेव असा कंटेस्टंट होता जो जय मधनं, जो तिकडचा एक प्रॉमिनेंट नर आहे, त्याला नडला होता. तसंच त्यामुळे मला वाटतं की विकास टायगर आहे, फक्त याच्या ठिकाणी तिकडे एकटा पडलाय. आणि जसे टायगर कुठल्याही ग्रुपमध्ये नसतात तसाच आपला विकास कुठल्याही ग्रुपमध्ये आत्ता तरी नाहीये. लेट सी, तो आता शिकार करायला बघतोय वेगवेगळ्या कंटेस्टंटशी, बट ते अजून त्याच्या काही हाती लागत नाहीये, पण बघू येईल तो वेळ लवकरच. 11वे कंटेस्टंट आहेत आपले उत्कर्ष दादा. उत्कर्ष दादा मला असं वाटतं की लेपर्ड सारखे, का सांगतो तुम्हाला, कारण ते ना लेपर्ड बघा नेहमी झाडावर बसलेला असतो आणि तो शक्यतोवर आपल्याला दिसत नाही. म्हणजे दिवस कितीही दिवस असला, उन्हाळ्याचा दिवस असला, खूप ब्राईट दिवस असला, तरी सुद्धा लेपर्ड आपल्याला अजिबात दिसत नाही, आपल्याला खूप स्पॉट करायला लागतं. तसाच उत्कर्ष झाडावर कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो आणि जेव्हा योग्य संधी येते तेव्हा हा बरोबर खाली डाईव मारून त्याचा शिकार घेऊन परत वरती निघून जातो. आपल्याला दिसतात हे फक्त तीन कंटेस्टंट जे जमिनीवर असतात, एक म्हणजे मीरा, गायत्री आणि जय, बट उत्कर्ष असा कंटेस्टंट आहे जो गपचूप येतो आणि समोरच्याचा सुपडा साफ करून जातोय. हे आता तुम्हाला या गोव्याचं जे आता झालं होतं बिग बॉस या कॉलेजमधलं, उत्कर्षनी सगळी बाजी पलटून टाकली होती. तिने स्नेहाचा पण बकरा केला आणि आपल्या विकास विशाल नाही विशाल नव्हतं विकास दादूसचा पण बकरा केला आणि या दुकानात गंडवलं सुद्धा की मला कसं तुम्ही त्या जीपमध्ये पाठवा. त्यामुळे मला उत्कर्ष जो आहे तो एक लेपर्ड वाटतोय की तो आपल्याला शिवी घालताना आपण या ठिकाणी शिव्या घालतोय. चौघांना स्नेहा, जय, मीरा आणि गायत्री जे खाली असतात, जे मैदानात असतात आणि हा वरती झाडावर गपचूप बसलेला असतो सगळ्यांवर नजर ठेवून, आणि जेव्हा याला वाटतं तेव्हा हा बरोबर टाईम म्हणून त्याचा जे काही चाल असते ती खेळून जातो. 12वे येतात आपल्या सुरेखाताई. सुरेखाताई रायनोसरस सारखं मला वाटतं. रायनोसरस कारण त्यांच्या नाकावर सदैव एक राग असतो, जसं रायनोसरसच्या नाकावर एक शिंग असते आणि रायनोसरस प्रत्येक वेळेला असं घालेलच काय ती शिंग इकडे तिकडे, असे त्यांचे सुरेखाताईंचे एक्सप्रेशन असतात की हे तुला घालते जाता बरोबर हे करते. आणि रायनो शक्यतोवर इतर प्राण्यांबरोबर एवढा मिक्सअप होत नाही, जसे आता सुरेखाताई आजच्या आणि कालच्या एपिसोड मध्ये ती फुल एकटीच पडली आहे, तिला माहिती नाही, तिला बोर होत आहे बहुतेक या घरात. सो मला सुरेखाताई रायनोसरस सारखे वाटतात कारण ते ह्यूज आहेत, त्यांचा एक दरार आहे स्वतःचा, त्या स्वतः एक मोठं वलय घेऊन आलाय कारण त्या खूप सिनियर आहेत इंडस्ट्री मधल्या. जसा रायनोसरस स्वतःचा एक इम्पॅक्ट पाडतो जेव्हा तो मैदानात येतो, तसाच सुरेखाताईंचा नो डाऊट एक इम्पॅक्ट पडला होता जेव्हा त्या बिग बॉस सीझन मध्ये आल्या होत्या आणि असं वाटत होतं की या तर फार शिंगेवर घेतील कारण त्याच्या नाकावर आणि त्यांचे एक्सप्रेशन असे सतत खुंचीच असतात जरी जरी त्यांनी स्माईल दिलं तरी. सो मला तरी वाटतं की सुरेखाताई रायनोसरस आहेत आणि आपण या प्राण्याला डिवचलेलं नस बरं, कारण जेव्हा हा प्राणी अग्रेसिव्ह होईल तेव्हा तो अख्ख्या सगळ्या चौथ्या लोकांना उडवून टाकेल इतका त्यांच्यात राग असतो. होपफुली तो राग आपल्याला दिसणार नाही असं मी आशा करतो. 13वा कंटेस्टंट आहे सोनाली. सोनाली मला गरीब काय वाटते, पण ती कशी गरीब आहे की जी एरवी गरीब असते पण जास्त कोणी तिचा फायदा घेते म्हटल्यावर गाय शिंग मारायला पण रेडी असते असं तुम्ही विसरू नका. त्यामुळे आपल्या मातीतली आपल्या देशातली किंवा आपल्या राज्यातलं जसं एक प्रतीक आहे गाय आपल्या सगळ्यांच्या खूप जवळ आहेत हिंदू लोकांच्या, तसंच सोनाली सुद्धा आपल्या मातीतली एक मुलगी वाटते आणि ती जी आहे तशी आहे, ती अजिबात फेक नाहीये. आणि खरंच तिची कधी कधी दया सुद्धा येते की हिच्याबरोबर असं काही नीट होत नाहीये काय करायला घरात, त्यामुळे आपण तिला असं काय होतं त्याला सहानुभूती द्यायला जातो. बट जेव्हा जेव्हा तिला कोणी नडतं तेव्हा ती शिंग मारायला सुद्धा कमी करत नाही, जसे आपली गाय सुद्धा आपल्याला वाटते की शांत प्राणी आहे बट ती एकदाच कधीतरी भडकते आणि भडकल्यानंतर ती बरोबर समोरच्याचा पत्ता कटकून टाकते, तसंच माहिती मला काहीतरी सोनालीचं वाटतंय. आता हे झाले आपले 13 कंटेस्टंट आणि आदिश आता झाले, आदिश बद्दल अजून दोनच दिवस झाले असून त्याच्याबद्दल आता एक्झॅक्टली काही आयडिया काढणं योग्य होणार नाही. सो म्हणजे तुम्हाला या 13 कंटेस्टंट पैकी कुठल्या प्राणीचं प्रेझेंटेशन पटलं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता आणि जर मला माझे असे प्रयत्न जरा या रिव्ह्यू पेक्षा हटके असं तुम्हाला काही आवडत असतील तर मला सांगत जा, म्हणजे मी अजून काही आपण व्हिडिओज अशा प्रकारचे असे जरा वेगळे व्हिडिओज बनवू शकू का त्याचा मी विचार नक्कीच करत आहे. आणि प्लीज नुसतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नुसता व्हिडिओ बघू नका, प्लीज तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया आजच्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड आहे 26वा, रात्री 10:30-11 सुमारास मी तो व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.
वारी आहे।